नमस्कार मंडळी, मी माधुरी. आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माधुरी रिअल व्लॉग विथ विलेज लाईफ, तर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शरीराला आणि मनाला निरोगी ठेवण्यासाठी सहज असे काही उपाय आहेत जे केल्याने आपलं मन शरीर स्वस्थ आणि सुरक्षित राहील. ह्या काही सोप्या आणि अगदी सहज अशा टिप्स आहेत, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजकालचं जीवन धावपळीचं धक्काधक्कीचं युग आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण आपल्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही. तर थोडंफार का होईना, सकाळचं वातावरण खूप छान असते, प्रसन्न शांत आणि सुंदर असं वातावरण असते. तर अशा वातावरणामध्ये थोडंफार का होईना व्यायाम केलं, तर व्यायामाचे तसे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपापल्या परीने प्रत्येकच व्यक्ती व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने आपली हेल्थ छान होते. प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असते, पण मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. व्यायाम केल्यानंतर ब्रश करणेसुद्धा तितकंच आवश्यक आहे. सगळं आपल्या शरीराचं आरोग्य आपल्या दातांवरती अवलंबून असते, तर आपले दातसुद्धा तेवढेच क्लीन झाले पाहिजे म्हणून ब्रशसुद्धा महिन्या दोन महिन्यातून चेंज करत राहिलं पाहिजे. ब्रश केल्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी की आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, तर ते कोमट पाणी. आता प्रत्येकाला आजच्या काळामध्ये तर सवय असते की उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायची, किंवा एक दोन ग्लास थंड पाणी पण पितात काही लोक, ज्याला जसं आवडते तसं. पण थंड पाण्याच्या तुलनेमध्ये थोडंसं कोमट पाणी प्यायलं तर ते फायदेशीर आहे असं मला वाटते. तर मी इथे तुळशीचे पानं अद्रक टाकून मी गरम पाणी करते, आणि अशा गरम पाण्यामध्ये जर का आपण सहज टाकलं, मध टाकलं, तर ते अजूनच फायदेशीर आहे आणि आपलं वजन कमी करण्यासाठी, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अजूनच फायदेशीर आहे. ग्रामीण भागामध्ये जागा भरपूर असते तर तुम्हाला भरपूर तुळशीचे झाडं दिसतात, पण शहरी भागामध्ये मोजकी असते तर एखाद झाड बाल्कनीमध्ये वगैरे लावतात, तर त्यांच्याकडे कुठे नेहमी तुळशीचं पानं मिळेल. तर त्याच्यासाठी ते तुळशी पावडरचा सुद्धा वापर करतात. तर तुळशी पावडर आता इझिली अवेलेबल मिळते, आणि हे जे पाणी आहे तुळशी अद्रक आणि गरम पाण्यामध्ये मध टाकून पिलं, तर याच्याने सर्दी खाशीसुद्धा गायब होतो आणि जातो, आणि आपलं जे इम्युनिटी पॉवर आहे ते सुद्धा बूस्ट होते, म्हणजे आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती छान राहते. तर मला ही गरम पाणी प्यायची एक सवय आहे जे की मी डेली फॉलो करते. त्यानंतरची गोष्ट आहे आंघोळ. आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला मी ॲलोवेरा जेल लावते. ॲलोवेरा जेल लावल्याने दिवसभर आपल्याला फ्रेश ताजातवाना वाटतो, आणि ॲलोवेरा जेल नैसर्गिक असते तर छान वाटते आणि कुठलाच इफेक्ट होत नाही चेहऱ्यावरती. टिकली लावली, ॲलोवेरा जेल लावलं, टिकली लावलं, थोडंसं कधी लावसं वाटला तर काजळ वगैरे लावून घ्यायचं आणि छान राहायचं. तर हे सुद्धा आपण आपली काळजी अशा प्रकारे राहू शकतो आणि आपली काळजी घेऊ शकतो, किंवा आपण ह्या गोष्टीने आपलं मन ताजतवाना आणि फ्रेश ठेवू शकतो. केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्त्रीचं सौंदर्य केशावरतीच असते आणि केससुद्धा आपली निरोगी असली पाहिजे. तर आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी केस धुतलं पाहिजे. दोनपेक्षा तर आपण तीन चारदा आठवड्यातून केस धुतोच, पण कमीत कमी दोनदा तरी केस धुतलं पाहिजे. आणि केस विचारताना आपल्या कंगव्याची निवडसुद्धा योग्य पद्धतीची असली पाहिजे. जर का आपण केस धुतले तर केस धुतल्यानंतर कधी कधी आपण लिवान, जे की आपलं केसांपासून गुंताळा होणार नाही याच्यासाठी लिवान यूज करतो, तर ते सुद्धा केलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये जितके माणसं असतील तितके कंगवे असतात आणि कोणी कोणाच्या कंगव्याने विचारत नाही, आणि ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि कंगवेसुद्धा नेहमी धुत राहिलं पाहिजे, क्लीन करत राहिलं पाहिजे. जसं की आपण डोकं धुतलं तर धुतलेल्या कंगव्याने जर का आपण केस विसरले तर आपल्या केसाचे आरोग्य सुद्धा नीट राहतो. आणि कंगवे आठवड्यातून वगैरे असं धुतलं पाहिजे ज्याने आपल्याच आरोग्य छान राहते. केस धुतल्यावर क्लीन केलेल्याच कंगव्याने केस करावे, जेणेकरून आपल्या केसाचे आरोग्य छान राहते. आणि नेहमी केस धुतल्यावर किंवा गुंता सोडण्यासाठी जाड अशा, म्हणजे मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करावा, जेणेकरून आपले केस तुटणार नाही आणि मजबूत राहतील. तर स्वतःची काळजी स्वतःच, किंवा ह्या काही साध्या सोप्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. सकाळचा नाश्ता, ते सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नये, पण आपल्या गावखेड्यामध्ये सकाळचा नाश्ता करत नाही, म्हणजे लवकर जेवण होतात त्याच्यामुळे त्यांना फरक पडत नाही. जर का आपण एक दोन वाजता जेवण करत असू तर सकाळचा नाश्ता केलंच पाहिजे, म्हणजे सकाळचा नाश्ता स्किप करायचाच नाही. पोषक आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. जीवन जगण्यासाठी जेवणाची तर गरज असतेच, आणि आपण कमावतो कशासाठी, तर दोन वेळेच्या जेवणासाठी. आणि दोन वेळेचं जेवण हे पोषक आणि पौष्टिक असलंच पाहिजे.
तर जेवणामध्ये वेगवेगळ्या फळभाज्यांचा, हिरवे पालेभाज्यांचा सुद्धा उपयोग केला पाहिजे आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर जेवणामध्ये केलं पाहिजे. त्याच्याने वेगवेगळे जीवनसत्व, वेगवेगळे विटामिन्स आपल्या शरीराला होतात, म्हणजे मिळतात. आणि आपण कुठलंही काम करत असू, स्वयंपाक करत असू, बाकी काही पण कामं करत असू, पण 15-20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी आपल्याला पाणी प्यायचं आहे हे आपण आपल्याला आठवण करून द्यायचं. आणि दिवसातून 4 लिटर तरी किमान पाणी प्यायचं, जेणेकरून आपली बॉडी डिटॉक्स होते, आपल्याला काही रोगराई होत नाही, आपलं वजन नियंत्रित राहते. तर सगळ्या शरीराचं किंवा सगळ्या आपल्या जीवनाचं मूळ आहे पाणी. तर पाणी भरपूर प्यायलं पाहिजे. आणि मन आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी नंतरची कोणती गोष्ट असेल तर कपडे. आपले कपडे सुद्धा तितकेच स्वच्छ असले पाहिजे. 4 चौघात जायचं असेल, उठून बसायचं असेल, तर कपडे नीटनेटके आणि स्वच्छ असायला पाहिजे. माझी आई लहानपणी नेहमी म्हणायची, कपडे फाटले असले तरी चालते, पण कपडे मडके नाही पाहिजे, कपड्यावरती अजिबात डाग नाही पाहिजे. म्हणजे आपले कपडे स्वच्छ आणि नीटनेटके पाहिजे, जेणेकरून आपलं व्यक्तिमत्वसुद्धा खुलून दिसतो. तर कपड्याची स्वच्छतासुद्धा राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर दररोजच्या दररोज आपण कपडे धुतले पाहिजे. आठवड्यातून 1-2 बेडशीट चेंज करत राहिलं पाहिजे, धुतलं पाहिजे. आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी आपले नखंसुद्धा तेवढेच क्लीन असले पाहिजे. आपले नख आठवड्यातून कापत राहिलं पाहिजे. नखामध्ये मड अजिबात असू नये. नखे क्लीन करत राहिले पाहिजे. नखांनी आपल्या हातांनी आपले व्यक्तिमत्वसुद्धा खुलून दिसते आणि नीटनेटके वाटतो. आणि स्वच्छतासुद्धा होते. ज्या हातांनी आपण जेवतो ते हात तर स्वच्छ असायलाच हवेत. म्हणून आठवड्यातून 1 नख कापले पाहिजे. घरात छोटे मुलं असतील तर त्यांची सुद्धा नख कापत राहिले पाहिजे. लहान मुलं कशी मातीमध्ये वगैरे खेळतात आणि त्याच्याने त्याच्या नखामध्ये मड वगैरे घुसतो आणि कुठे कुठे काय पण घुसून जातो. म्हणून स्वच्छ करायची, लहान मुलांची असोत किंवा मोठ्यांची, सगळ्यांची नखे आठवड्यातून स्वच्छ करायची. नेहमी नख कापण्यासाठी नेल कटरचा वापर करावा. नेल कटरनी आपल्या नखाला इजा वगैरे होत नाही आणि छान असे कापले जातात. माझे नख नेहमी कापलेच राहतात. मी असं म्हणते की वाढवणार, पण नख वाढवलेच जात नाही. आपसुकच बरोबर वाढले की कापायची सवय आहे, तर तीच सवय लागते. नाहीतर मग कधी कधी काय होते, थोडे नख वाढले असले तर बोट जातो तोंडामध्ये आणि तोंडाने कुरतडून घेते. तर ही सुद्धा एक वैयक्तिक सवय आहे स्वच्छतेची, जे की आपले नख साफ करायचे. आपल्याला टेन्शन असेल, सतत मनात विचार येत असतील, डोकं गरम झालं असेल, किंवा शांतता हवी असेल, शांतीची झोप हवी असेल, तर आपण काय करायचं, घ्यायचं कोबऱ्याचं तेल, कुठलं पण आपण जे डोक्याला लावत असू ते तेल घ्यायचं आणि स्वतःनेच आपल्या डोक्याला मस्त अशी मसाज करून घ्यायची. त्याच्याने काय होते, आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स असतात ते फ्री होतात आणि आपल्याला रिलॅक्स वाटतो, आपला डोका शांत वाटतो, मन शांत वाटतो. तर हे सुद्धा तुम्ही करून बघा. ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं मन शांत, प्रसन्न आणि शरीर सुद्धा स्वस्थ आणि निरोगी राहील. तर ह्या काही टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते आपल्या जीवनामध्ये. तर तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा. आपल्याकडे द्यायचं बरंच काही असते आणि घ्यायचं पण बरंच काही असते. तर आपल्याकडे जे काही चांगलं असेल ते देत राहायचं आणि चांगलं मिळत असेल तर ते घेत राहायचं. तर हा निसर्गाचा नियम आहे. आणि आपल्याकडे जे चांगलं आहे ते नुसतं ठेवून पण काही उपयोग नाही. म्हणून जे जेव्हा व्हायचं असेल ते होणारच आणि जे जेव्हा मिळायचं ते मिळणारच. म्हणून उद्याची चिंता करायची नाही, मस्त खायचं, स्वस्त राहायचं. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि धन्यवाद.